होय, मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, आजोबांचा अभिमान आहे आणि सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये. पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल, कारण कुटुंब व्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा एक पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावरती बोलणारे कोण आहात? तुम्हाला काही अधिकार नाहीये. ज्याप्रमाणे मी कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व महाराष्ट्र मी माझं कुटुंब मानून माझ्या परीने मी काम केलं, म्हणून मला अभिमान आहे की कोणत्या कोणाच्याही नशिबात नाही ते एक नातं कुटुंब प्रमुख म्हणून मला महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये स्थान मिळालं. मला अभिमान आहे त्याचा. बरं, घराणेशाहीला विरोध करायचा ना, करा, जरूर करा. पण घराणेशाहीला विरोध करताना आम्ही पोचलेली घराणेशाही तुम्ही डोक्यावरती बसवताय ती पहिली खाली करा. बाप मंत्री, मुलगा आमदार, मुलगा खासदार, हे सगळे जे काही चाललंय ते पहिलं करा. असं काही नाही की सगळीच घराणी काही चांगली असतात, सगळीच घराणी काही वाईट असतात. घराण्याची सुद्धा एक परंपरा असते, घराण्याचे संस्कार असतात. कोण कोणत्या घराण्यातल्या त्याच्याप्रमाणे त्याची ओळख ठरते. ज्याप्रमाणे जर तुम्ही घराणेशाही बघायला गेला, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, आम्ही सुद्धा घराणेशाही घराण्याची परंपरा जपणारे आहोत. त्याचप्रमाणे आणखीन एक घराणेशाही नाही पण घराण्याची परंपरा मी आवर्जून सांगेन, ती म्हणजे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब. स्वतःच्या कर्तृत्वाने बसलेत पण त्यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते आणि कडक होते, कणखर होते. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय होणार आहे हे प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. कोणासमोरही न झुकणारा म्हणून माझी नोंद व्हायला पाहिजे की सत्ताधाऱ्यांचे बूट चाटणारा हे प्रत्येकाने ठरवायचंय. मग जशी घराणेशाहीची परंपरा आहे तशीच काही नावं अशी आहेत ज्यांच्या घराण्याचा आता पताच माहिती नाहीये पण तरी सत्ताधीश झाले. फरक बघाय तुम्ही. हिटलरचे वडील माहिती आहेत कोणाला? हिटलर काय घराणेशाहीतला होता? सद्दाम हुसेन काय घराणेशाहीतला होता? पुतीन काय घराणेशाहीतला आहे? गदाफी काय घराणेशाहीचा आहे? मुसोलिनी, स्टालिन कोणाची घराणी माहिती आहेत? पण हाही धोका विसरू नका की ज्याचा काही आगापिछा नाही त्याच्या हातामध्ये जर का देश दिला तर काय होऊ शकतं, त्याचं अत्यंत वाईट उदाहरण हे जर्मनी आहे. हे जर्मनी आहे. असाच उदय झाला, लोक पागल झाली, अंधभक्त झाली आणि आज त्याने जे काही बहुमत मिळाले हे बहुमत तर काहीच नाही. जवळपास 95, 97, 98% त्यावेळेला हिटलरला बहुमत मिळालं होतं विकासाच्याच नावावर. काय केलं त्यांनी? आज जाऊन जर का विचारलं तर जर्मन लोकांना लाज वाटते की त्यांच्या देशामध्ये हिटलर होऊन गेला म्हणून. मग तुम्ही ठरवायचंय की ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती असा निवडायचा की कोणाचा कशाला पत्ता नाही, आज दिसे उद्या गायब. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.